नहीं ना जाओ तो लगता हाँ नको जाओ तुला टिफिन देते ना मी मस्त करून देते ना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये. तर आता निर्णय टाइम चालू आहे सकाळची तिला मी आता करून देते पराठा. तुला सॉस टाकून करून देते नाही करून देईन मी तुला आत्तेच करून देईन. हां हां मी जाईन तू पण ये मी पण जाईन. पराठा खाशील ना तू पराठे करून देते त्यावर सॉस वगैरे टाकून देणार. पण ती तसं नाही म्हणते पण तरी तिला मी पाठवणार आहे आज. नीरू कुठे गेली तर खूप नखरे करते नीरू पण मी तिला पाठवणार आहे. तर आता माझी पूजा वगैरे झालेली आहे बघू शकता तुम्ही. साडी वगैरे वेअर केलेली आहे मी अशा पद्धतीने आज. तर छोटासा पराठा देणार आहे कारण की ती खाणार नाही मला माहिती त्याच्यामुळे तुला छोट काल पण तिने टिफिन उडवून आणला होता त्याच्यामुळे आहे तर मी तिला छोटासाच पराठा देणार आहे. ते पण संपवते की नाही टाकून देणार आहे या ठिकाणी. त्याला चांगल्या पद्धतीने क्रिस्पी होतील म्हणजे जेणेकरून ती खाणार टिफिनमध्ये. तर यामध्ये थोडासा रवा टाकला आहे आणि त्यानंतर फक्त बेसन पीठ आहे थोडंसं. रवा जो आहे ना तर तो पराठ्याला क्रिस्पी करतो त्याच्यामुळे तो टाकणं खूप जरुरी असतं कारण की त्यामुळे टेस्ट पण येते आणि आपला पराठा जो आहे तो क्रिस्पी पण होतो आणि पुरांना पण आवडतो त्याच्यामुळे तो टाकताना तर सांगत असतो. आता आपल्या या ठिकाणी रेडी झालेले पराठे मुलांना असं खायला दिलं ना तर मुलं अगदी म्हणजे मनापासून टिफिन पण खातात स्कूलमध्ये पण जातात त्याच्यामुळे दिलेलं चांगलं. तर बघा आपला पराठा जो तर तो रेडी झालेला आहे आता. अशा पद्धतीने काय का टिफिनमध्ये टाकून घेणार. त्यावर आहे तर सॉस आहे टोमॅटो सॉस तो पण टाकणार म्हणजे तिला आवडतो ना त्याच्यामुळे. बाळा तू सॉस कुठे ठेवलाय नीरू? तर आता थोडासा हा जो सॉस आहे ना तो याच्यावर टाकूया. तिला आवडतो म्हणून मी हा टाकते. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही टाकू नका नाही तर मुलं खाणार नाही. पण मुलं आवर्जून खात हे सगळं म्हणजे त्यांना आवडतच. आता याला चांगलं असं करूयात. तिच्या टिफिनमध्ये गेलं तर आता झालेलं आहे टिफिनचं काम. त्यानंतर नीरू स्कूलमध्ये गेली आणि मी माझा उपवास जो होता तर तो सोडून घेतला. त्यासाठी मी पोळी भाजी थोड्याशा भजा करून घेतल्या ठेचा करून घेतला कोशिंबीर करून घेतली आणि थोडं गोड वगैरे म्हणून बर्फी ठेवलेली आहे. तर नीरू येण्याच्या आधी मी आता माझा उपवास जो आहे तर तो सोडून घेणार आहे. नीरूला कुरकुरे घेऊन
कुठं मजा येत होती मम्मा मग मजा येत होती ना चला किती शूज गो शूज मी आणले बाबा शूज बाबा मजा येत होती आम्ही खेळली का तू खेळले नाही टिफिन काय उठी राहील तीन मी जायला बरोबर मी जायला दे काय मग ते जात असेल ना रूम मध्ये अगं काय दिलं तुला काय दिलं पनिशमेंट रुटीन बसून तिच्या आता शांत बस ते जर सोडून गेलं ना शांत बस आणि का मी फोडून देते मजा आली का स्कूल मध्ये टिफिन खाल्ला टिफिन खाल्ला टिफिन खाल्ला का नाही खाल्ला का बो टिफिन का बा नाही खाल्ला का बा नाही खाल्ला टिफिन का बाई खाली इकडे बघ टिफिन का बाई खाली।